लखनऊ ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी काल हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय. त्यात एका पोलिसासह इतर 3 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. दिल्लीतील जाफराबाद मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने सामने आले. हिंसाचार नियंत्रण आणण्यासाठी निमलष्करी जवान तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी अश्रुधारांच्या कांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील भाने, आसपासच्या घरांना तसंच गोदाम दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल राखून धरलं आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतनलाल या पोलीस हवालदारासह 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. हिंसाचारात पोलीस आयुक्तासह किमान 10 पोलीस जखमी झाले. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून मेट्रो रेल्वे स्थानकही बंद करण्यात आली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधीच हा हिंसाचार भडकलाय.